भाजपाच्या 38व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातल्या कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. मुंबईतल्या महामेळाव्याला 3 लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचा भाजपचा दावा. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संस्थगित होणार. विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाजावर मोठा परिणाम. काळवीट शिकार प्रकरणी शिक्षा झालेला अभिनेता सलमान खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार. वन्य हत्तींपासून पिकांव्यतिरिक्त अन्य मालमत्तेची हानी झाल्यानंतरही नुकसान भरपाई देण्याचा शासनाचा निर्णय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या खात्यात दुसरं सुवर्णपदक. महिलांच्या भारोत्तोलन स्पर्धेत संजीता चानूला सुवर्णपदक. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या सामन्यांचं यंदा प्रथमच दूरदर्शनवरूनही होणार प्रक्षेपण. आणि कोल्हापूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट. 8 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. भारतीय जनता पक्षाचा आज 38वा वर्धापन दिन आहे. यानिमित्तानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमधून नरेंद्र मोदी ऍपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातल्या भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. या संवादाच्या वेळी ते कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेतील, तसंच केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांबाबत त्यांच्याशी चर्चा करतील. 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना झाली होती. देशभरात विविध ठिकाणी हा वर्धापन दिन साजरा होणार असून मुंबईत एका महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. भाजपा अध्यक्ष अमित शाह एका विशाल जनसभेमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. या मेळाव्याला सुमारे 3 लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचा दावा भाजपनं केलाय. दरम्यान भाजपाच्या 38व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत होणाऱ्या महामेळाव्यासाठी अमित शाह यांचं काल मुंबईत आगमन झालं. मुंबई विमानतळावर शाह यांचं अनाथ मुलांनी स्वागत केलं. त्यानंतर विमानतळ ते सोफिटेल हॉटेलपर्यंत भाजपा युवा मोर्चातर्फे मोटार बाईक रॅली काढण्यात आली होती. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस. विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला. 22 दिवसांच्या काळात वित्त विधेयक आणि ग्रॅच्युइटी पेमेंट विधेयक संमत होण्याव्यतिरिक्त इतर कोणतंही कामकाज होऊ शकलं नाही. कालही संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाजावर परिणाम झाला. कावेरी पाणीवाटप व्यवस्थापन मंडळाच्या स्थापनेची मागणी लावून धरत अण्णा द्रमुकच्या खासदारांनी लोकसभेत केलेल्या गदारोळामुळे कोणतंही कामकाज होऊ शकलं नाही आणि सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. राज्यसभेतही गदारोळामुळे कामकाज दुपारी 2 पर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. त्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक सुधारणा विधेयक संमत होऊ शकलं नाही. काळवीट शिकार प्रकरणी 5 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या अभिनेता सलमान खानच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सलमानला 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाल्यानं त्याच्या जामीनासंदर्भात केवळ सत्र न्यायालयातच सुनावणी होऊ शकते, त्यामुळे आज ही सुनावणी होणार आहे. सलमान खानला राजस्थानातल्या जोधपूर इथल्या न्यायालयानं काल 5 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा तसंच 10,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर त्याची रवानगी जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. राज्यातल्या वन्य हत्तींपासून पिकांव्यतिरिक्त अन्य मालमत्तेची हानी झाल्यानंतरही नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. या निर्णयानुसार शेती अवजारं उपकरणं तसंच बैलगाडीचं नुकसान झाल्याचं बाजारभावाच्या 50% किंवा 5,000 रुपयांपैकी जी रक्कम कमी असेल ती नुकसान भरपाई दिली जाईल. शिवाय संरक्षण भिंत आणि कुंपण यांचं नुकसान झालं तर बाजारभावाच्या 50% किंवा 10,000 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाईल. वन्य प्राण्यांपासून पीक आणि फळबागांचं नुकसान झाल्यास नुकसान भरपाईचा निर्णय शासनानं यापूर्वीच घेतला होता. मात्र वन्य हत्तींमुळे अन्य मालमत्तांच्या नुकसान भरपाईची तरतूद नव्हती. लोकभावना विचारात घेऊन शासनानं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आवश्यक आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतीपिकांचं पशुधनाचं नुकसान तसंच मानवी जीवितहानी यासारख्या समस्या उद्भवतात. ही समस्या लक्षात घेऊन पिकांचं वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी वनांच्या हद्दीवर लोखंडी जाळीचं कुंपण उभारण्याची योजना प्रायोगिक तत्वावर राबवण्याचं वन विभागानं ठरवलं आहे. याअंतर्गत व्याघ्र प्रकल्पांच्या बफर क्षेत्रात तसंच अभयारण्य राष्ट्रीय उद्यानं यांच्या सीमेपासून 5 किलोमीटरच्या संवेदनशील गावांमध्ये अशा कुंपणांची उभारणी केली जाणार आहे. या योजनेत कुंपणासाठी लागणाऱ्या रकमेच्या 90% शासकीय अनुदान आणि 10% रक्कम लाभार्थ्यांनी भरायची आहे.
या योजनेअंतर्गत कमीत कमी 10 शेतकऱ्यांची सामूहिकरित्या कुंपणाची लांबी 1000 मीटर असेल तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कुंपणाची मागणी करावी असं आवाहन वनमंत्र्यांनी केलं आहे. तूर आणि हरभरा खरेदीला गती देण्यासाठी जिल्हास्तरावरील उपलब्ध असलेली गोदामं ताब्यात घेण्याकरता आवश्यक ती प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलेत. हमीभावानं खरेदी सुरू असलेल्या खरेदी केंद्रांवरील गोदामांच्या अनुषंगानं खोत यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात ते बोलत होते. ठरवून दिलेल्या कालमर्यादेत खरेदी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळानं प्रयत्न करावेत यासाठी महसूल यंत्रणेची मदत घेण्याबाबत विचार केला जाईल असंही खोत म्हणाले. उद्दिष्टापेक्षा कमी खरेदी झालेल्या केंद्रांवरील खरेदीला गती द्यावी तसंच जिल्हास्तरावरील गोदामांची उपलब्धता तपासून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्यातल्या 2 नगरपंचायती आणि 2 नगरपरिषदांसाठी आज निवडणूक होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा नगरपंचायतीसाठी तर जळगावमधील जामनेर आणि औरंगाबादमधल्या वैजापूर नगरपरिषदेसाठी आज मतदान होत आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार गुहागर आणि देवरुख नगरपंचायतीसाठी आज मतदान होणार होतं मात्र न्यायालयीन निकालाच्या अनुषंगानं त्यात बदल करण्यात आलाय. त्यामुळे या नगरपंचायतीसाठी 11 एप्रिलला मतदान होईल. या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी 12 एप्रिलला होईल अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी मुंबईत दिली. दुर्गम आणि ग्रामीण तसंच आदिवासी भागातला रुग्ण हा पूर्णपणे शासनाच्या आरोग्य यंत्रणेवर अवलंबून असल्यानं त्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यात यावी असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ दीपक सावंत यांनी केलं. त्र्यंबकेश्वर इथल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या 50 खाटांच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. कुपोषित बालकांवर उपचाराच्या दृष्टीनं पालघर जिल्ह्यात यशस्वी प्रयत्न झाले असून त्यानुसार इतर ठिकाणीही प्रयत्न व्हावेत असं ते म्हणाले. त्र्यंबकेश्वर इथल्या रुग्णालयात लवकरच बाल अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येईल या दृष्टीनं संबंधितांनी कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी दिले. पालघर जिल्ह्यातल्या कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्याकरता आरोग्य विभागाकडून उपाययोजनांची पंचसूत्री अवलंबली जात आहे. त्यात यश येत असून यावर्षी या भागातल्या बालमृत्यूचं प्रमाण तुलनेनं घटलं आहे असं आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी सांगितलं. यावर्षी पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांबाबत आरोग्यमंत्र्यांनी नुकताच पालघर जिल्ह्याचा दौरा केला त्यावेळी त्यांनी तालुक्यातल्या उपकेंद्र आणि बाल उपचार केंद्रांना भेट देऊन आदिवासी पाड्यातल्या नागरिकांशी संवाद साधला. पावसाळ्यापूर्वी आरोग्य उपकेंद्रांमध्ये पुरेसा औषध साठा ठेवण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली. पालघर जिल्ह्याचा बालमृत्यू दर स्थिरावून कमी झाला असला तरी तो अजून खाली नेण्याचं आव्हान आहे यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वय साधून कार्यवाही करण्याचं आवाहन सावंत यांनी केलं आहे. चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ विक्रीवर पूर्णपणे बंदी असायला हवी अशा शब्दात चित्रपटगृह मालकांना मुंबई उच्च न्यायालयानं समज दिली आहे. प्रेक्षकांना चित्रपटगृहातूनच खाद्यपदार्थ विकत घेण्याची सक्ती कुठल्याही तरतुदी आधारे केली आहे असा सवाल न्यायालयानं केलाय. तसंच चित्रपटगृहातल्या खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या अवास्तव दराविषयी प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केलंय. पूर्वीचे लोक म्हणत खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. थोडक्यात तेल तुपाचं आहारातलं महत्व त्यातून अधोरेखित होत असे. आता एकीकडे स्लिम ट्रिमच्या नादात तेलही गेलं तुपही गेलं तर दुसरीकडे जंक फूडच्या जमान्यात पोहे उपम्याची जागा पिझ्झा बर्गरनं घेतली. आजच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ नाही मग मुलांच्या आरोग्याची हेळसांड होऊ लागली. त्यांना रडवायचं नाही म्हणून मग ते मागतील त्या रेडी टू ईट पदार्थांची रेलचेल वाढली. त्यातूनच मग मोबाईलवर गेम खेळत किंवा टीव्ही बघत खायची सवय लहानपणापासूनच लागायला सुरुवात झाली. मग चित्रपटगृहातही पॉपकॉर्न शीतपेय आदी तत्सम पदार्थांकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच ओढा वाढू लागला. करमणुकीसाठी खाणं की खाण्यासाठी करमणूक असा प्रश्न पडू लागला. आपण दिवसभरात घेत असलेल्या आहारात पुरेशी पोषण मूल्य नाहीत का की आपण 2 तास काही खाल्ल्याशिवाय केवळ निखळ मनोरंजनाचा आनंद घेऊ शकू. एवढंच कशाला साध्या अर्ध्या तासाच्या बस किंवा रेल्वे प्रवासातही सटरफटर खाण्याकडे बहुतेकांचा कल दिसतो. ही केवळ मानसिकता म्हणून दुर्लक्ष करायचं की आहार आणि आरोग्याचा परस्पर संबंध लक्षात घ्यायचा हे ज्याचं त्यानं ठरवायला हवं. कारण खाण्यासाठी जन्म आपुला.
आजच्या जीवनशैलीत आहाराचं महत्व याविषयी आहारतज्ञ अनघा सप्रे यांची मुलाखत आपण पाहत होतात. वळूया इतर बातम्यांकडे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेत महाराष्ट्राचा स्वतंत्र कौशल्य विकास विद्यापीठ कायदा तयार करणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात चंद्रपूर कौशल्य विकास विद्यापीठाच्या कामाचा आढावा काल मुनगंटीवार यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. या कायद्याचा मसुदा 15 मे पर्यंत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना त्यांनी दिल्या. कौशल्य विकास विद्यापीठ, उद्योजक आणि त्यांच्या कंपन्या यात सुसूत्रता आणि समन्वय असावा या दृष्टीनं बिग बाजार, वर्धा फूड प्रोडक्ट, डाबर, पतंजली, खादी ग्रामोद्योग, सिमेंट उद्योगात तयार होणाऱ्या वस्तू आणि त्यांच्याशी संलग्न उद्योग आणि उद्योजकांनी याची माहिती गोळा करून सर्वांबरोबर बैठक आयोजित करावी. यामुळे उत्पादित वस्तूंना व्यापक बाजारपेठ मिळू शकेल असं ते म्हणाले. राज्यातल्या 6 कौशल्य विकास विद्यापीठांना केंद्र सरकार प्रत्येकी 80 कोटी रुपये देणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली. रत्न आणि आभूषण क्षेत्रातल्या कारागिरांना दिलासा देण्याचं काम सध्याच्या सरकारनं केलं आहे असं भाजपा प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी सांगितलं. देशातल्या रत्न आणि आभूषण उत्पादनाच्या सर्वात मोठ्या मंथन 2018 या प्रदर्शनाचं मुंबईत उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. हा उद्योग देशातल्या उद्योगांमधल्या अतिशय महत्वाचा उद्योग आहे असं ते म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेत या उद्योगाचं मोठं योगदान आहे अशी माहिती त्यांनी दिली. या प्रदर्शनात देशभरातले रत्न आणि आभूषण क्षेत्रातले मोठे उत्पादक आणि विक्रेते सहभागी झाले आहेत. ठाण्यामध्ये सावरकर नगर इथं काल गुहाराज निषाद जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. गंगा सागरपुत्र असोसिएशननं या कार्यक्रमाचं आयोजन केलं. देशभरातल्या कोळी समाजातील बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. कोळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत तरे, माजी मंत्री शंकरलाल मांझी, माजी आमदार लालचंद्र निषाद, जयप्रकाश निषाद आदी मान्यवरांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. निषाद, कोळी, आगरी, बिंद, केवट आणि मच्छीमार समाजाच्या बांधवांनी एकत्र आलं पाहिजे आणि या निवडणुकीत आपलं सामर्थ्य दाखवलं पाहिजे असा सूर या कार्यक्रमात वक्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. सांगलीतल्या जत तालुक्यात उन्हाच्या वाढत्या तडाख्यानं भूजल पातळी खालावत चालली आहे त्यामुळे इथं आता पाणी टंचाई जाणवू लागली आहे. या भीषण समस्येवर शासकीय स्तरावर होणाऱ्या उपाययोजनांवर हा प्रकाश झोत. उन्हाची तीव्रता जसजशी वाढू लागली तसतशी पाणी टंचाईची समस्या वाढू लागली आहे. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातली 29 गावं आणि 222 वाड्यांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. म्हणून जत पंचायत समितीनं याबाबत कृती आराखडा शासनाला सादर केला आहे. दुसरं कुठलं टँकर बोर मारलं तर 200 फुटाच्या खाली 200 फुटापर्यंत शासन मांडण्यात येते. पण त्याच्याखाली त्याच्यावरती काही पाणी लागत नाही. त्याच्यामुळे टँकर हा एकमेव मार्ग आहे. ज्या गावानं टँकर किंवा त्या ठिकाणी सवळ पाण्याची गाव आहे, उदाहरणार्थ भुजानवाडी, अमृतवाडी, अमृतवाडी तर 12 महिने टँकरची गरज आहे. कारण का तिथं सवळच पाणी, त्याच्यामुळे त्या ठिकाणी टँकर द्यावाच लागणार. टँकरची अतिशय गरज. सध्याचे पाणी अगदी पाणी पुरवठा आता या ठिकाणी खोजनवाडी तलावमध्ये जी विहीर खोदलेली आहे ते विहिरीत थोडंफार पाणी आहे. आठवड्यातून फक्त आम्ही 2 दिवस पाणी या ठिकाणी गावामध्ये पुरवत आहोत. जत तालुक्यातल्या काही गावात दिवसातून 1 तास पाणी पुरवठा होतो. त्यात पाण्याची पातळी खोल गेल्यानं बोरवेलीही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याचं तर लय म्हणजे लय अवघड आहे. कुठंतरी ते जायला लागते 4-5 किलोमीटर जायचं. जनावरला पाहिजे म्हणलं तर इकडे कुठंतरी फिरून तलावात जातो. तलावातून पाणी नाही तर मग पाणी संपलंय. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीला पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. यावर मात करण्यासाठी पाणी टंचाईच्या कृती आराखड्यात 1,38,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. बिटकॉईन या आभासी चलनावर आधारित गेट बिटकॉईन या कंपनीत गुंतवणूक करायला भाग पाडून 2.25 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या 8 जणांना पुणे शहर पोलिसाच्या सायबर क्राईम सेलच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या प्रकरणातला आरोपी अमित भारद्वाजला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुण्यातल्या मुकुंदनगर भागातल्या दत्तवाडे आणि निगडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातल्या आरोपी त्यांच्या जनसंपर्काचा फायदा घेऊन या कंपनीत गुंतवणूक करायला लोकांना भाग पाडत त्यासाठी विविध ठिकाणी सेमिनार अर्थात सार्वजनिक चर्चासत्रांचं आयोजन करून लोकांवर प्रभाव टाकला जायचा अशी माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत पुण्यातल्या 25 नागरिकांची फसवणूक झाल्याची तकरार आली असून आतापर्यंत 2.25 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड आलंय. मात्र अशा प्रकारे आणखी कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पुण्याच्या सायबर क्राईम सेलकडे संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलंय.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा कोणताही सहभाग नव्हता हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची माहिती मुंबईत पत्रकार परिषदेत देण्यात आली. अभिनव भारतचे डॉ पंकज फडणीस आणि सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी या संदर्भात माहिती दिली. गांधी हत्येसंदर्भात डॉ फडणीस यांनी सर्वोच्च न्यायालयात अलीकडेच याचिका दाखल केली होती. महात्मा गांधी यांच्या हत्येच्या चौकशीसाठी नेमलेल्या कपूर आयोगाच्या अहवालातील एका वाक्यावरून काही व्यक्ती सावरकरांवर दोषारोप करत होत्या. मात्र ही चौकशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मृत्यूनंतर करण्यात आली. तसंच चौकशीवेळी सावरकरांच्या प्रतिनिधींना बाजू मांडण्याची कोणतीही संधी देण्यात आली नाही. केवळ सर्वसाधारण निरीक्षणावरून निष्कर्ष काढण्यात आल्याचं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. पुण्यातल्या घोरपडी इथल्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानावर वरिष्ठ राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेला काल सुरुवात झाली. लेफ्टनंट जनरल एस एस करूज यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. देशभरातून 900 खेळाडू त्यात सहभागी झालेत. इंडियन राऊंड, रिकिव्य आणि कंपाऊंड प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. पहिल्या दिवशी इंडियन राऊंडमध्ये स्पर्धा झाली. 12 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेतल्या विजेत्या स्पर्धकांना आशियाई स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये आज दुसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात दुसऱ्या सुवर्णपदकाची भर पडली. महिलांच्या भारोत्तोलन स्पर्धेत 53 किलो वजनी गटात संजीता चानूनं सुवर्णपदक पटकावलं. स्नॅच प्रकारात 84 किलो वजन उचलून तिनं राष्ट्रकुल स्पर्धांचा विक्रम मोडला. त्यानंतर तिनं क्लीन अँड जर्क प्रकार मिळून एकूण 192 किलो वजन उचललं. काल मीराबाई चानू हिनं 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं होतं. तर पुरुषांच्या भारोत्तोलन स्पर्धेत रजत पदक पटकावत गुरु राजानं भारताचं पदकांचं खातं उघडलं. आजही विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू आपली चमक दाखवतील या अपेक्षेनं प्रेक्षक आहेत. आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं प्रक्षेपण आता दूरदर्शनवरूनही करण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धांचा यंदाचा 11वा हंगाम असून या स्पर्धांच्या इतिहासात पहिल्यांदाच त्याचं प्रक्षेपण दूरदर्शनवरून होणार आहे. यासाठी प्रसार भारतीनं स्टार टीव्ही बरोबर करार केलाय. प्रसार भारतीनं ट्विट करून ही माहिती दिली आहे. हवामान. कोल्हापूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह काल गारपीट झाली. सोलापुरातही काही ठिकाणी हलका पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. आजपासून 8 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भाजपच्या 38व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातल्या कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. मुंबईतल्या महामेळाव्याला 3 लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचा भाजपचा दावा. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संस्थगित होणार. विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाजावर मोठा परिणाम. काळवीट शिकार प्रकरणी शिक्षा झालेला अभिनेता सलमान खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार. वन्य हत्तींपासून पिकांव्यतिरिक्त अन्य मालमत्तेची हानी झाल्यानंतरही नुकसान भरपाई देण्याचा शासनाचा निर्णय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या खात्यात दुसरं सुवर्णपदक. महिलांच्या भारोत्तोलन स्पर्धेत संजीता चानूला सुवर्णपदक. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या सामन्यांचं यंदा प्रथमच दूरदर्शनवरूनही होणार प्रक्षेपण. आणि कोल्हापूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट. 8 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.